पंकजा मुंडेंचा राज्यसभेचा पत्ता कट झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे संतापलेल्या पंकजा मुंडेंनी त्यांच्या मनातली खदखद बोलून दाखवली आहे. सातत्यानं डावललं जात असल्यानं पंकजा मुंडेंच्या संयमाचा बाण फुटल्यासारखंच झालं आहे. पंकजा मुंडेंची ही उद्विग्नता पहा. पंकजा मुंडेंना यावेळी राज्यसभा उमेदवारीनं हुलकावणी दिल्याचे स्पष्ट संकेतच पंकजा मुंडेंनी दिले. एकेकाळी महाराष्ट्रातल्या पहिल्या 5 नेत्यांमध्ये पंकजांचा समावेश असायचा. आज पंकजांना उमेदवारीसाठी वरिष्ठ नेत्यांचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सामील झाल्यानंतर पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंशी जुळवून घेतलं होतं. परळी विधानसभेऐवजी पंकजांना दिल्ली पाठवण्याची शक्यता निर्माण झाली होती. राज्यसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर पंकजांनी फडणवीसांची भेट घेऊन दावेदारीही सादर केली. पण आता इच्छुकांची संख्या वाढल्यानं पंकजांचं नाव मागे पडल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळंच पंकजांच्या उद्विग्नतेचा स्फोट झालाय. हे जे आता आमच्याबरोबर नवीन पक्ष 3 पक्षांचं जे सरकार आहे त्याच्यामुळे साहजिक एक प्रश्नचिन्ह आहे की मला मतदारसंघच राहिला नाही. त्यामुळे नॅचरली ह्या चर्चा येतात. तर ह्या चर्चा आल्या आहेत, त्याला मी काय करू शकत नाही. असे आधी आलेले आहेत आणि आताही आलेले आहेत. पंकजांना राजकीय वनवास घडवणाऱ्यांना त्यांनी थेट रावणाची उपमा दिली आहे. पंकजा ते आगे म्हणून तुम्हाला सांगते, आता यांना तर अजून मतदानाचा अधिकार पण नाही, ते पण माझ्या बरोबर आहे. त्यामुळे मला काही चिंता आता वाटायचं काही कारण नाही. वनवास झाला राजकारणात, दगा झाला, फटका झाला, पण तो कशासाठी झाला? एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता हे कळण्यासाठी झाला. पंकजा मुंडेंचं जे वक्तव्य माध्यमं दाखवतात ते वक्तव्य मोडतोड करून दाखवल्याचा दावा फडणवीसांनी केलाय. पंकजा भाजपमध्येच राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पंकजा ताई जेव्हा भाषण करतात त्यावेळी त्यातल्या 2-4 ओळी काढता आणि तेवढ्या ओळी दाखवता आणि त्यांचं पूर्ण भाषण तुम्ही काही दाखवत नाही. विनाकारण त्यांच्या प्रतिमेला काहीतरी त्या ठिकाणी दुखापत होईल अशा प्रकारचं काम करणं योग्य नाही आहे. पक्षामध्ये त्यांचा सन्मान होता आहे आणि पुढेही राहीलच. भाजपमध्ये कितीही अन्याय झाला तरी त्याची जाहीर तक्रार न करण्याची पद्धत आहे. ज्यानं जाहीर विरोध किंवा तक्रार केली त्यांचा एकनाथ खडसे होतो. पंकजा मुंडेंनी नाराजीचं निशाण पुन्हा उंच फडकावलंय. आता त्याचे आणखी गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.